कपड्यांवर तेला तुपाचे हळदीचे डाग पडले की ते कसे काढायचे हे दाखवते. या साडीवर फॉलच्या तिथे खालनं सगळीकडे तिळाच्या तेलाचा डाग पडलेला होता, तसंच ह्या रुमालावर हळदीचा डाग पडला होता, ह्या रुमालावर तेलाचा डाग होता आणि ह्या गाऊनवर भाजीचा डाग पडला होता. आता हे सगळे डाग गेलेले आहेत, तर हे सगळे डाग कसे काढायचे ते आज मी तुम्हाला दाखवते. कपड्यांवरचे डाग काढतानाच्या आधी डाग काढताना काही प्रिकॉशन्स घ्यायचे असतात, त्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा. तर पहिल्यांदा आपण ह्या सिल्कच्या साडीवरचा डाग काढूया. नमस्कार, श्रेया आठवले किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सिल्कच्या साडीवर पडलेला तेलाचा डाग कसा काढायचा हे दाखवते. हा तिळाच्या तेलाचा डाग आहे. दिवाळीत पंट्या लावताना तिळाचं तेल हातातनं सांडलं होतं आणि त्याचा हा डाग सगळा साडीला लागलेला आहे. हे बघा, आतनं पण बघा किती मळलेला आहे तो, आणि सगळं तेल असं पसरलेलं आहे या फॉलमध्ये. कधीही आपल्याला डाग काढायचे असतील तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की आपल्याला तो डाग ओला करून घ्यायचा, नी साध्या पाण्यानेच ओला करून घ्यायचा, गार पाण्यानेच ओला करून घ्यायचा, गरम पाणी वापरायचं नाही. आता हा जो मळलेला भाग आहे हो तेवढाच मी आधी ओला करून घेते. दिवाळीत हा डाग पडला त्यामुळे बरेच दिवस झालेले आहे. सगळा डाग आहे तो मी तुम्हाला दोन तीन गोष्टी वापरून काढून दाखवते, ज्या तुम्हाला सोप्या पडतील त्यांनी तुम्ही काढू शकता. इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे, जेवढा डाग असेल तेवढा सोडा घ्यायचा. अर्ध लिंबू पिळते त्याच्यावर, लिंबाचा रस घ्यायचा. व्हाईट व्हिनेगर थोडंसं घालते, एकच चमचा घालते. एक चमचा साधं पाणी मिक्स करते, कुठली गोष्ट डायरेक्ट लावायची नाही, थोडंसं पाण्यात भिजवून किंवा ओली करूनच लावायची. हे जे आपलं मिक्सर तयार झालेलं आहे हे त्या डागावर चोळूया. थोडस असं घालते याच्यावर, असं हा स्क्रबर असतो त्यांनी जरी घासला तरी चालेल, फक्त ब्रश लावू नका. आतल्या साईडने सुद्धा घासून घेते, असा सगळीकडे लावून घ्यायचं. असं स्क्रबर मी जास्त सोपं जातं ब्रश पेक्षा सुद्धा. आता एक 5 मिनिट हे असंच राहू दे, 5 मिनिटं झालेले. आता हे जरा असं हाताने चोळून घेऊ. हे सगळं तुम्ही बाथरूम मध्ये करा, मला तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे त्याच्यामुळे दाखवता येत नाही. हा डाग किती स्वच्छ झाला, निघून गेलेला आहे. आता जिथे तुम्हाला असं थोडंसं वाटतंय तिथे पुन्हा तुम्ही हा जसा सोडा आणि ह्याचं जे मिक्सर केलंय ते घासायचं थोडंसं की तो निघून जातो. इथे मी ॲसिटोन घेतलेलं आहे, नेल पॉलिश रिमूव्हर असतं त्याच्यामध्ये ॲसिटोनच असतं. केमिकल याचा अर्थ हे हार्श नाही आहे, लाईट केमिकलच आहे. हे ॲसिटोन आपल्याला जिथे केमिकल्स मिळतात तिथे मिळतं, किंवा जिथे सफाईचं सामान मिळतं तिथे मिळतं. हे कायम पाण्यातच मिक्स करायचं, डायरेक्ट लावायचं नाही. मी एका ह्या प्लास्टिकच्या बॉलमध्ये थोडंसं हे घेते, मी लगेच झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं. पाणी मिक्स करते, हे डायरेक्ट लावायचं नाही. हातात ब्रश किंवा स्क्रबर घेऊन हे तुम्ही लावू शकता, पण एक प्रिकॉशन म्हणून हातात ग्लोव्ज घाला आणि त्यांनी लावा. तुम्हाला मी एका भागाला सोडा व्हिनेगर असं लावून दाखवलेलं आहे. आता ह्याला आपण हे ॲसिटोन लावूया. ब्रशनीच लावते, ॲसिटोन मी लगेच निघतं, जास्त वेळ जात नाही. तुम्हाला दिसेल हे बघा, लगेच त्याचा डाग निघून जातो. जिथे प्रॉमिनंट डाग असेल तिथे ह्या स्क्रबरनी घासून घ्यायचं. जिथे जिथे मला डाग दिसेल तिथे तिथे मी हे सगळं ॲसिटोन लावून घेते. तुम्हाला मगाशी मी दाखवलं होतं आणि आता बघा सगळे डाग गेलेले आहेत तेलाचे. ही सिल्कची साडी आहे, तर सिल्कची साडी कशी धुवायची ह्याचा माझा व्हिडिओ आहे ड्राय क्लिनिंगचा, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. तर आता ही साडी धुताना आपल्याला ह्याच्यात वॉशिंग पावडर वापरायची नाही आहे, तर शॅम्पूमध्ये ही साडी धुवायची. ही साडी जास्त वेळ पण भिजवायची नाही, 5 ते 10 मिनिटं शॅम्पूमध्ये भिजवायची. आता ही मी साडी धुवून घेते आणि साडी वाळल्यावर तुम्हाला दाखवते. सगळ्या फॉलला तेलाचे डाग पडले होते, ते सगळे निघून गेलेले आहेत. हे बघा, हा डाग पडून बरेच दिवस झालेले, तरी सुद्धा एका वॉशमध्ये सगळा डाग गेलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. गाऊनवर भाजीचा डाग पडलेला आहे, हळद तेल मिश्रित असा हा डाग पडतो. डाग पडून 4-5 दिवस झालेले आहेत. कायम डाग काढताना आधी तो डाग ओला करून घ्यायचा. तर थोडं त्याच्यावर पाणी मिक्स करते घालते. असं मी हा दात घासाचा ब्रश घेतलेला आहे, त्यांनी हे घासून घेते. असं आता पहिल्यांदा आपल्याला हळदीचा डाग काढून घ्यायचा आहे. कपडे घासाचा रिन बार घेतलेला आहे, जी अशी पेस्ट तयार केलेली आहे ती ह्या डागावर आपल्याला चोळायची.
ही ब्रश नी या हळदीच्या डागावर लावूया। हे बघा हळद असल्यामुळे लगेच केमिकल रिएक्शन होऊन ते लाल झालेला आहे। धुतल्यानंतर हळदीचा डाग सगळीकडे पसरतो, त्यामुळे सगळ्या भागाला जिथे तुम्हाला असा पिवळा भाग दिसतोय तिथे हा रिन सोप लावून घ्यायचा। आता हा गाऊन मी स्वच्छ धुते आणि उन्हात वाळत टाकते। उन्हात बरेच वेळा हा डाग सगळा निघून जातो। हळदीचा डाग होता तो खूप कमी झालेला आहे। थोडासा ओला करून घेते, अगदी थोडस हे विम डिशवॉश लिक्विड घालते ह्याच्यावर, त्याचं पसरू ह्याच्यावर, थोडा खायचा सोडा। हे बघा पुन्हा डाग थोडा लाल झालेला आहे। तुम्ही असं करा किंवा पुन्हा ह्याला रिन सोप लावला तरी चालेल। डाग जुना असेल तर 2-3 करायला लागते ही प्रोसेस, मग तो निघून जातो। हे लिंबू आहे, हे थोडं घासते ह्याच्यावर। आता मी स्वच्छ धुते आणि कडकडीत उन्हात वाळत टाकते, नंतर वाळल्यावर दाखवते। डाग जुना असेल तर कधी कधी असं करून सुद्धा जात नाही, तर त्यावेळी तुम्ही त्याच्यावर रॉकेल, पेट्रोल किंवा एसिटोन लावून तो डाग काढू शकता। बघा छान हा गाऊन वाळलेला आहे। सगळीकडे हळदीचा डाग पसरलेला होता, हळदीचा पिवळा रंग पसरला होता, तो सगळा गेलेला आहे। त्याच्या जोडीला तेलाचा पण डाग होता, तो सुद्धा गेलेला आहे। अगदी स्लाइटली तुम्हाला जर डाग दिसला तर पुन्हा हीच प्रोसेस करायची, त्याने हा उरलेला डाग सुद्धा निघून जातो। शक्यतो हळदीचे डाग असतात, म्हणजे आपल्या आमटी भाजीचे डाग पडलेले असतात, ते साबण लावूनच निघून जातात। रंगीत कपडे असतात ते आपल्याला कडकडीत उन्हात वाळत टाकता येत नाही, कारण त्याचा रंग उडून जातो। अशा वेळी हवेवर वाळत टाका, डाग असेल तो हळदीचा पडलेला तो निघून जाईल। तेलाचे डाग कसे काढायचे हे दाखवते। त्याच्यात तेलाचा डाग पडलेला आहे, त्याला 1 दिवस झालेला आहे। डाग काढताना काही असं जाड एखादं कापड घ्यायचं, त्याच्यावर ज्या कपड्यावर डाग पडलाय तो कपडा साठवून द्यायचा। थोडस पाणी लावून घेते, तुम्हाला इथे बेसन लावून दाखवते। बेसन हे आपल्या स्वयंपाकघरात कायम असत, असं चोळायचं बेसन ह्याच्यावर, असं मागच्या बाजूने सुद्धा लावायचं। ते जरा 5 मिनिटं असंच राहू दे, 5-10 मिनिटं, मग साबण लावून धुवून टाकायचं। तुम्ही बेसन लावू शकता किंवा आपली टॅल्कम पावडर असते ती लावू शकता किंवा गव्हाचं पीठ पण लावू शकता। आता हे वाळलेलं आहे, आता हे मी धुवून घेते। आधी हे धुवून घेतलेलं आहे, आता ह्याच्यावर आपल्याला थोडं साबण लावायचं आहे। रिन साबण असतो त्याची पेस्टच अशी लावायची ह्याला। आता हे मी स्वच्छ धुवून घेते। हे धुवून घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला डाग दिसत असेल तर त्याच्यावर मग लिंबू लावायचं, लिंबू आणि सोडा किंवा लिंबू आणि मीठ लावायचं की तो डाग लगेच निघून जातो। हे धुवून घेतलेलं आहे, आता हे मी वाळवते, वाळल्यावर तुम्हाला दाखवते। हा रुमाल वाळलेला आहे, आता इथे तेलाचा डाग दिसत नाहीये, पण जर जुना तेलाचा डाग असेल तर तो एका धुण्यात निघून जात नाही, तर हाच प्रयोग आपल्याला 2-3 करायला लागतो की मग तो निघून जातो। आता आपण फोडणीचा डाग कसा काढायचा ते बघूया। आता हे असायला लावूया। हे व्हिनेगर लिक्विड सोप ह्याच्यामध्ये भिजवून ठेवलं होतं, आता हे पिळून घेते मी आणि स्वच्छ धुवून उन्हात वाळत टाकते की हा पिवळा रंग आहे तो जास्तीत जास्त उडून जाईल। हे बघा ह्या कोपऱ्यात असा हळदीचा तेलाचा डाग होता, तुम्हाला दिसतोय का? बघा सगळा गेलेला आहे। हे बघा